नमस्कार मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एम पी एस सी पॉईंट या चॅनलवरती. मित्रांनो, आजच मी भारतीय अर्थव्यवस्था रंजन कोळंबेतील काही जे बेसिक कॉन्सेप्ट होत्या त्या तुमच्या क्लिअर केल्या आहेत, तर त्या चॅप्टरवरती आता काही प्रश्न आहेत ते आपण सोडवणार आहोत. जर तुम्ही तो पार्ट बघितला नसेल तर तुम्ही वर आय बटनावर क्लिक करून त्या पार्टवरती जाऊन तो बघू शकता. तर तुमचा इंटरेस्ट तुम्ही त्यामध्ये दाखवलेला आहे, त्यामुळे मी हा व्हिडिओ तयार करत आहे. तर पहिला प्रश्न आहे, बघा, भांडवलशाही अर्थव्यवस्थेला डॅश डॅश असे म्हणता येणार नाही. तर जसं की आपण त्या व्हिडिओमध्ये बघितलं, काय काय म्हणता येतं भांडवलशाही अर्थव्यवस्थेला, बाजार अर्थव्यवस्था म्हणता येतं, मुक्त अर्थव्यवस्था म्हणता येतं आणि हस्तक्षेपविरहित अर्थव्यवस्था म्हणता येतं, परंतु नियोजित अर्थव्यवस्था म्हणता येत नाही. म्हणून योग्य ऑप्शन हा असेल. त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास कसा चालू आहे. तर यामध्ये चार ऑप्शन दिलेले आहेत, तर यातील योग्य ऑप्शन जो आहे तो आहे मिश्र अर्थव्यवस्थेकडून मुक्त अर्थव्यवस्थेकडे. ओके, सो त्यानंतर पुढे बघूयात. पुढील विधाने वाचा, आपल्याला चार विधाने दिलेली आहेत. तर भारताने स्वातंत्र्यप्राप्तीनंतर मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. त्यानंतर भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादाचा समावेश असून ती मूलतः समाजवादी तत्वांवर आधारलेली आहे. आणि भारताच्या अर्थव्यवस्थेत जागतिकीकरणाची प्रक्रिया वाढीस लागावी हे भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचे प्रमुख उद्दिष्ट होते. आणि 1991 आर्थिक सुधारणांपासून भारताच्या मिश्र अर्थव्यवस्थेचा कल मुक्त अर्थव्यवस्थेच्या दिशेने होत आहे. तर वरील विधानांपैकी अयोग्य विधान आपल्याला निवडायचं आहे. तर अयोग्य विधान जे आहे ते 2 आणि 3 हे विधान जे आहेत ते अयोग्य आहेत. ओके, म्हणून ऑप्शन नंबर 2 हा करेक्ट आहे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघूयात. तर चौथा प्रश्न आहे, बघा, पुढील सूची 1 आणि सूची 2 यांच्या जोड्या लावून योग्य पर्याय निवडा. तर सूची 1 मध्ये आपल्याला क्षेत्र दिले गेलेले आहेत आणि त्यामध्ये सूची 2 मध्ये आपल्याला उदाहरणे दिली गेलेली आहेत. तर आपण जोड्या लावूयात. बघा, प्राथमिक क्षेत्र म्हणजेच यामध्ये काय होतं, मत्स्य व्यवसाय केला जात असतो. त्यानंतर द्वितीय क्षेत्रामध्ये बांधकाम याचा समावेश जो आहे तो होत असतो. तृतीय क्षेत्रामध्ये वाहतूक व दळणवळण आणि चतुर्थकमध्ये संशोधन व विकास. म्हणजे बघा कसा क्रम असेल, 4 त्यानंतर 1 त्यानंतर 3 2, म्हणजे 4 1 3 2. तर 4 1 3 2 या ऑप्शनमध्ये दिलेला आहे, त्यामुळे योग्य पर्याय क्रमांक 1 आहे. त्यानंतर पुढील 5व्या क्रमांकाचा प्रश्न आहे, बघा, सहकार क्षेत्र खाजगी क्षेत्राचा एक विशेष प्रकार असतो. सहकारात मालकी खाजगी मात्र वैयक्तिक असते. सहकारी संस्थेचा कारभार 1 शहर 1 मत या तत्वाने चालतो आणि सहकारी संस्थेचा कारभार 1 सभासद 1 मत या तत्वाने चालतो. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 1 आणि 4, म्हणजेच स्टेटमेंट नंबर 1 आणि 4. ऑप्शन नंबर 3 हे करेक्ट आन्सर आहे. त्यानंतर 6वा प्रश्न आहे, बघा, अर्थव्यवस्थेच्या पंचम क्षेत्रामध्ये खालीलपैकी कशाचा समावेश होतो. तर आपल्याला काही क्षेत्र दिले गेलेली आहेत. तर बघा, या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 4, सर्वोच्च स्तरीय धोरण निर्मितीचा पंचम क्षेत्रामध्ये समावेश जो आहे तो होत असतो. त्यानंतर या प्रश्न संचामधील शेवटचा प्रश्न आहे, बघा, चीनच्या अर्थव्यवस्थेचे सध्याचे स्वरूप कसे आहे. तर ऑप्शन 1 आहे राजकीयदृष्ट्या भांडवलशाही, आर्थिकदृष्ट्या साम्यवादी. राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही, राजकीय तसेच आर्थिकदृष्ट्या साम्यवादी आणि राजकीयदृष्ट्या साम्यवादी आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही. तर या प्रश्नाचे योग्य उत्तर जे आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, राजकीयदृष्ट्या साम्यवादी आणि आर्थिकदृष्ट्या भांडवलशाही. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण जे सर्व क्वेश्चन आहेत प्रश्नसंच जे चॅप्टर 1 रंजन कोळंबे सरांच्या पुस्तकावरील आधारित होते ते कव्हर केलेले आहे. मला नक्की अशी आशा आहे की जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल तर यातले सर्वच क्वेश्चन तुम्हाला सॉल्व करता आले असतील. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओसाठी एवढेच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग.